बच्चे मनके सच्चेच असतात वाद नाही पण त्यातलं एखादं दुसरं खोडसाळ असतं खोड्या काढून निरागस्ते आव आणण्याचं काम एखादं करत असतं तर विरोधकांना इतकं नैराश्य आलंय त्यांना नैराश्याने इतकं घेरले की आता त्यांचं मानसिक संतुलन सुद्धा ढासळायला लागले यामध्ये ज्योतनिष्ठेची पेटवता पेटवता सामाजिक तेड निर्माण होतील अशी बेताल वक्तव्य करून ती ज्योत कधी मालवली ती कळलीच नाही तू मोठा की मी मोठा या स्पर्धेमध्ये दोन दिवसाचं शिबिर संपून गेलं कुठे आक्रोश तर कुठे संघर्ष यात्रा पण जनादार कुठेच मिळाला नाही पण कुठेतरी आपण चर्चेत राहिला पाहिलं कुठेतरी आपलं नाव आलं पाहिजे म्हणून दादांवरती टीका करायची बच्चे मनके सच्चेच असतात वाद नाही पण त्यातलं एखादं दुसरं खोडसाळ असतं खोड्या काढून निरागसतेचा आव आणण्याचं काम एखादं करत असतं आणि टीका करून स्वतःला मोठं करायचं सिद्ध प्रयत्न चालू असतो त्याच्यामुळे ज्या पद्धतीने विरोधकांची काही बेताल वक्तव्य असतील स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न असतील तर त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची फार मोठी गरज आहे मुंब्राच्या महाशयाने एका भाषणामध्ये सांगितलं की येणारं वर्ष हे दंगलीचं वर्ष आहे तर हे असं काही वक्तव्य गृह विभागाने करणं किंवा गृह विभागाने त्याच्याबाबत सूचना देणं ते समजू शकतो पण ज्याचा कुठे याच्याशी संबंध नाही त्यांनी सांगावं दंगलीचं वर्ष आहे हा शांत महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे आणि हा शांत महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल तर दादा त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे स्वतः बेताल वक्तव्य करतात आणि सामाजिक ते निर्माण होतील अशा पद्धतीच्या भावना बडकवतात या येणाऱ्या कालावधीमध्ये तर अशा लोकांवरती आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीवरून ट्विट करणं सामाजिक धार्मिक तेड निर्माण करणं आणि शांत महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत असतात